वेलकम टू माय चैनल जय श्री पुरी किचन रेसिपी आणि सगळ्यांना तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा। तर त्याच्या निमित्त आपण श्रीकृष्णाला भोग काय चढवतात ते बनवतोय, ते म्हणजे आपण धनिया पंजीरी बनवतोय आणि पंचामृत बनवतोय। तर त्याच्यासाठी आपल्याला मेन काय लागणार आहे, धने लागणार आहे, साखर आपण दळून घेणार आहोत, बदाम काजू आणि मनुखे आणि पिस्ता हे सगळं आपण तुकडे करून तुपात भाजून घेणार आहोत आणि खोबरे किसून घेणार आहोत। तूप लागणार आहे आपल्याला भाजायला। तर सगळ्यात आधी आपण धने भाजून घेऊ म्हणजे ते गार व्हायला वेळ लागेल ना। छान मस्तपैकी पॅन किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचं। छान आपले मस्त धने भाजले गेले असं धूर येतोय बघा आणि सुवास पण येतोय। आता गॅस बंद करूया। धने आपले गार होतात ना तोपर्यंत आपण बदाम काजूचे तुकडे करून घेऊ आणि वेलदाडा आणि जायफळ दळून घेऊ आणि नंतर साखरे दळून घेऊ आपण आणि खोबरं किसून घेऊ आपण। आता आपण बदाम पण मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि काजू पण वेलदोडा जायफळ पूड करून घेतले आपण। नंतर हे सुंठ घेतलेलं आहे, सुंठ हे असं असतं, त्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आपल्याला, एवढा नाही लागणार आहे एवढं। आणि नंतर पिस्ता पण आपण दळून घेतलेला आहे आणि आता हे दणे ना छान मस्त आपले कडक झालेले बघा, असं हातावर तो फुटायला पाहिजे असं छान। आता तो पण दळून घेणार होता आपण। साखर पण आपण दळून घेतले आणि खोबरं पण आपण दळून घेतले। आता आपण धने दळून घेऊ। धने आपले असे छान मस्त दळून झाले। आता आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात तूप टाकूया। आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण मनुके टाकूया। आपले असे छान मस्त भाजले गेलेले, आता आपण ते काढून घेऊया। आता आपण बदाम कुटून घेतले म्हणजे मिक्सरमध्ये दळून घेतले ते पण भाजून घेऊया आणि सुंठ। त्याच्यात आता आपण काजू टाकूया आणि पिस्ता पण सगळं छान मस्त तुपात भाजून घ्यायचं आहे। हे ड्रायफ्रुट्स पण छान भाजले गेले, तुम्हाला जेवढे ड्रायफ्रुट्स टाकायचे तेवढे टाकू शकता। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता थोडस तूप टाकूया आपल्याला धन्याची पूड, हे धने दळून घेतले आहेत ना आपण ते भाजून घेऊया। छान टेस्ट येते तुपात भाजलेले। तुमच्याकडे दाण्याची पूड रेडी असेल तर तेही तुम्ही करू शकता, माझ्याकडे होती पण मी ती नाही वापरत आहे कारण जसं आपण पूजा करतो तर ते स्वच्छ मनाने किंवा शरीराने म्हणजे सगळं आणि आधीचं जे असतं ना आपल्या घरातलं ते काही वापरायचं नाही, म्हणजे तन मन सगळं स्वच्छ करूनच आपण पूजा केलेली कधी लागू पडत असते। तर ते दाणे आपण वापरत असतो, दाण्याची पूड हात लागत असतो आपला, तर नको त्यामुळे आता याच्यात आपण खोबरं ते टाकूया, हे पण छान भाजून घेऊ। ड्रायफ्रुट्स आहे ना पंचामृतसाठी काढून घेऊया। सगळे ड्रायफ्रुट्स आपण एकत्र भाजून घेतले आहेत। थोडेसे मनुके काढूया आणि आता हे भाजून घेतले ना आपण धने आणि खोबरं ते टाकूया। सगळं कमी गॅसवरच भाजायचं आणि तूप टाकून भाजायचं। आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। त्याच्यातच आपण साखर दळून घेतली आहे ना, ती अंदाजनुसार घ्या, तुम्हाला किती हवं आहे, किती म्हणजे गोड हवं आहे त्यानुसार। त्याच्यात आता विलायची जायफळ दळून घेतली, ती टाकू आपण। हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपली ही धनिया पंजीरी छान मस्तपैकी तयार झालेली आहे। ते सुंठ आहे ना मी थोडं दळून घेतलं आहे धन्यांमध्ये, जे आपण भाजताना टाकलं होतं। आता आपण
पंचामृतची तयारी करूया। आपण आता पंचामृत बनवते त्याच्यासाठी आपण घेतले दूध, त्याच्यात आपण एक चम्मच दही टाकूया, नंतर तूप। जर तुमच्याकडे गाईचं दूध असलं तर खूपच छान, आणि गाईचं तूप असलं तर खूप छान, आणि नंतर गाईचंच दही पण पाहिजे। सगळं गाईचं असलेलं प्रोडक्ट तर खूप चांगलं असतं पंचामृतसाठी। हे आपण घ्यायचं व्यवस्थित दही, त्याच्यात आता आपण मध टाकणार आहोत। मध आपण अर्धा चमचा टाकणार आहोत, आणि आपण हे ना खडी साखर आहे ना ही अशी कुटून घेतलेली, आता ही टाकणार आहोत आपण। खडी साखर असली तर खूपच छान, नसेल तर साखर टाकूया, साखर पण चांगली असते, पण जर असली खडी साखर तर ती कुटून टाका। नंतर आपण हे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत, भाजून घेतले मग असे दाखवले ना आपण पंजिरी करताना, ते टाकले। काही ठिकाणी केळी पण टाकतात, पण मग केळीमुळे कसं ना ते पंचामृत काळं पडतं, तर ते लगेच वापरायला ठीक आहे, पण थोड्या वेळेसाठी म्हटलं की तर काळं होऊ शकतं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि त्याच्यावर आपण तुळशीचं पाणी ठेवूया। बघा आपली मंजिरी छान तयार झालेली आणि पंचामृत, आणि आता आपण तुळशीचं पान ठेवूया, कारण तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य नसतो। तर बघा फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मस्तपैकी आपण मंजिरी बनवली आणि पंचामृत बनवले, तर पूजेसाठी याचा वापर करा, तुम्ही बनवा, सेम रेसिपी फॉलो करा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल फ्रेंड्स, तर लाईक करा, आणि माझ्या चॅनल कोणी न्यू असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आणि परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये।